गव्यानिड्या पासून शेतीचं होणारं नुकसान टाळण्यासाठी सावंतवाडी तालुक्यात मळगावच्या हद्दीत घालण्यात येणाऱ्या सौर कुंपणाचं काम नेमकं का आणि कुठे अडलंय याचं उत्तर ग्रामस्थांना मिळणार आहे. वन विभागाचे अधिकारी, ठेकेदार आणि ग्रामस्थ यांच्यात या संदर्भात शनिवारी चर्चा होणार आहे. नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी मळगाव वेते नेमळे गावाच्या हद्दीत 40 लाखांचं सौर कुंपण मंजूर झालंय. या सौर कुंपणाचं भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलं होतं, पण भूमिपूजन करून 5 महिने उलटले तरी या सौर कुंपणाचं काम पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे गवेरेडे भात शेतीचं नुकसान करतायत. या सौर कुंपणाचं काम नेमकं कुठे अडलं याविषयी चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारी 3 वाजता ग्रामस्थ, उपवनसंरक्षक समाधान चव्हाण आणि ठेकेदार यांच्यात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीनंतरच सौर कुंपण बांधकामाबाबत नेमकं पाणी कुठे मुरतंय ते समोर येणार आहे. माजी सभापती राजू परब, हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच निलेश कुडव, राजू राऊळ तसंच अन्य ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी या संदर्भात समाधान चव्हाण यांची भेट घेतली होती. रामचंद्र कुडाळकर, कोकण नाव, सावंतवाडी.